भेड़ पैठणी से खेळायचं आहे की नाही बदरावरती करतारी का मोर नाचरा खेळू का बदरावरती करतारी पैठणी जिंकायची आहे ना धन्यवाद श्री देव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी मारतडेवाडी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आपण आपल्या महिला रोजच झिजत असतात कुटुंबासाठी ही माऊली सकाळपासून रात्रीपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडत असते लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची निगा राखत असताना स्वतःला मात्र वेळ देऊ शकत नाही त्या मातृशक्तीला वंदन करण्याचे केवळ 9 दिवस नाहीत तर 9 जन्मसुद्धा अपूर्ण आहेत म्हणूनच या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपिण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या मातृशक्तीला वंदन करून आपण एकदा जोरदार मातेचा जय घोष देऊया जय दुर्गा माता की कुछ मजा नहीं आया या एका पोरासा आवाज सगळ्यांना खाऊन गेला काय खाल्लं होतं रे बोला अंबे माता की आता वेळ न घालता ज्यांनी नाव दिले त्यांनीच नाही पण ज्यांना खेळायची इच्छा आहे ते सुद्धा आता येऊ शकतात मान्यवरांना मी विनंती करतो तुमची आज्ञा असेल तर त्यांनाही खेळूया आपण जे आता आले असतील ने नाव दिलेले नसतील पटापट स्पर्धकांनी यायचे मध्ये आणि असे गोल इथे राऊंड करून उभे राहायचे चला आपण लेट मी वेळा असं झालेलं आहे की फक्त 3 बक्षीस असतात साहेब किंवा 5 बक्षीस असतात या मंडळाने जो खेळेल त्याला बक्षीस दिलेलं आहे म्हणजे यु आर द लकी पर्सन तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही इथे ग्राउंडवर आल्यानंतर घरी काहीतरी घेऊन जाणार आहात म्हणजे घरी जाऊन सांगणार नाही मी नुसती खेळ बघायला गेलो मी काहीतरी घेऊन आलो म्हणजे घरच्यांचा आवाज बंद करायची संधी आहे त्याच्यामुळे पटकन या आपण वेळ न घालवता स्टार्ट करतो आहोत खेळ पैठणीचा म्युझिक प्लीज सौ हंसिका साळगाव पटपट यायचे सौ शमिका पांजी सौ प्रणाली मांजरेकर सौ सीमा सातवडेकर सौ भावन वारखणकर सौ युगा भगत सौ प्रीती आसोलकर सौ प्रीती जोशी सौ रिया पांडेकर सौ रिया पांजी सौ सुषमा राणे सौ पूनम कांबळी सौ आस्था पांजी सौ अनसा भगत सौ लक्ष्मी कल्याणकर सौ शिल्पा नाईक सौ सतीश रेडकर सौ विधी राणे सौ धनश्री चोडणकर सौ मनाली चोडणकर सौ प्रगती रेडकर सौ संगीता नाईक आणि राहिलेल्या कोणास्थित उठायचे आहे फक्त नाव घेतलं नसेल तर नाव सांगायचं त्यांचं नाव घेतलं नाही आहे आणि ज्यांना यायचंय टॅलेंट दाखवा आपण आपल्या स्किलने आणि 1% बाय चान्स लकने इथून जिंकून जाणार आहोत आणि हे वंदन आहे मातेसाठी आपण मातेसाठी हा खेळ खेळतो आहोत जिंकण्यासाठी नव्हे जिंकायचे तर आहेच पण मातेला या ग्राउंड मध्ये आपण वंदन करण्यासाठी हा गेम खेळतो आहोत काकी जरी खेळण्यासाठी ओके टार्गेट ओके बरं तुमच्यापैकी या अगोदर खेळ पैठणीचं बघितलं असेलच तुम्ही सगळ्यांनी पण जो युट्यूबवर कुणाचं कॉपी केलं असेल तर ते विसरून जावा कारण व्हॉट्सअप विद्यापीठात शिक्षण घेणारी आजकाल मंडळी आहे आणि जे व्हॉट्सअप विद्यापीठात शिकतायत ते प्रचंड नापास होण्याची भीती असते त्याच्यामुळे युट्यूबवर बघून जर तुम्ही गेम खेळायला गेलात तर फसणार आहात सर का इकडे भरपूर आहे जागा वाटेसारखा पाहिजे तर एकदा या सर्व
कलेचं आपल्या सगळ्यात कलेचं प्रदर्शन हे दोन आपले बंधू करतायत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा बरं, कारण तुम्ही टीव्हीवर दिसणार आहात. त्याच्यामुळे आऊट झाल्यानंतर खोटं बोलली की खरं बोलली हे सांगण्याला किंवा सांगायला गुरुजींची गरज नाही किंवा कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये. बाप दाखव नाहीतर श्राद्ध ठेव हा प्रकार ज्याला म्हणतात. कारण तुम्ही जर आऊट झालात तर ते आम्हाला दिसणार आहे टीव्ही. सो डोंट चीट, खुल्या दिलाने खुल्या मनाने मातेच्या दरबारात आपलं व्यक्तिमत्व फुलवायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं वंदन करूया एकदा मातेला पुन्हा एकदा. म्युझिक प्लीज. थँक्यू. लेट श्री देवब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ प्रस्तुत रेडी भारतळवाडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयोजन आयोजन आणि नियोजनातून सुरू होतोय खेळ पैठणीचा फेरी क्रमांक एक. खेळाचं नाव आहे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आवडता तळ्यात मळ्यात. जरा आपली कानपूर लाईन व्यवस्थित असू द्या. तळ्यात मळ्यात, तळ्यात म्हटल्यावर काय करायचं आहे बाहेर जायचं. म्हणून मी बोललो माझं पहिलं वाक्य होतं जर तुम्ही युट्यूबला बघून खेळ खेळायला आला असेल तर तुम्ही 101% इथून जिंकून जाणार नाही. माझं चॅलेंज आहे काय सगळे गेम मी उलटे केलेले आहेत. त्याच्यामुळे तळ्यात म्हटल्यावर पुढ्यात न जाता माघारी फिरायचे. तळ्यात आणि मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात नाही मळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. समजलं? पहिला डाव देवीला म्हणजे पहिली चूक. पहिल्यांदा जेव्हा चुकलायत तुम्ही भाजी बनवता आली नसेल सासरी आल्यानंतर आणि सासूने सांगितलंय तुझ्या आईने अशी भाजी बनवायला शिकवलंय तेव्हा मनातल्या मनात पहिली शिवी दिलेली असेल. मनातल्या मनात तुका माका शिकवतले थांब जा तुका माहिती असा दिली असेल. आता तुमचं पाप पुण्य तुमच्याकडे, आपला त्याच्याशी काही रोल नाही. पण आपला रोल आहे तळ्यात मागे मळ्यात पुढ्यात. कुणाला समजलेलं नाही काकी? समजला मा काय तळ्यात काय तळ्यात म्हटल्यावर मागे उडी मारायची, तळ्यात म्हटल्यावर मागे उडी मारायची, मळ्यात म्हटल्यावर पुढ्यात उडी मारायची. ओके ओके. त्या काकीला मी आणलेला खेळायला म्हणून ती काकी आउट होऊ नये अशी माझी इच्छा आहे मनापासून. आणि माका माहिती असा पैठणी काकी जिंकतले बघूया. लेट स्टार्ट करूया खेळ पैठणीचा फेरी क्रमांक एक. पहिला डाव भूताचा नाही देवीचा, पहिला डाव देवीचा म्हणून पण चुकू नका. ओके सुरू करूया खेळ पैठणीचा. जर हा देवीला दिला नसता तर किती देव्या घरी गेल्या असत्या आता.
अगं भाई एवढी तयारी केली मी काल रात्री 12 पर्यंत युट्यूबला बघत होती ते मेल्याचं बांधे खरंच सगळं आणि कोण तो पाटील येला या गुरुजींना काही काम नाही ते मेले सगळे उलटी फिटिंग करत ना आमका हरवलं मिलेनी मका शिव्या घालतली ना मका शिव्या घालतली म्हणजे गुरुजींना घालतली गुरुजींना घालतली कारण मी गुरुजींचा गुरुजी आहे माझ्या खालून गुरुजी शिकतात गुरुजी माझी गुरुजी आहे पण मी गुरुजींचा म्हणजे मी शिक्षकांचा शिक्षक आहे त्याच्यामुळे बाका शिकवूचा नाही पण नियम पाडूचा लागतला तळ्यात म्हटल्यावर मागे मड्यात म्हटल्यावर पुढ्यात आता ना भूताचा ना देवीचा आता जय आपला स्वतःचा पराजय आपला स्वतःचा पुन्हा एकदा श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेड्डी म्हार्तळेवाडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग सादर करते खेळ पैठणीचा म्युझिक प्लीज म्युझिक पुन्हा सांगतो तड्यात मागे मड्यात पुढे तड्यात मागे काय तळ्यात काय मागे तळ्यात प्लीज स्टॉप दगड बिगड है का तिकडे जरा इथे आणून ठेवा मला 2-4 वेळा नारळ फोडावं लागणार आहे तिथे माऊली तळ्यात मागे माऊली तळ्यात मागे मळ्यात पुढे ओके आपल्याला जास्त खेळ खेळायचे म्हणून सरांनी सांगितलं की ते आमचं आमचं चला ओके लेट विल बी स्टार्ट तळ्यात एक काकीचा जरा गेम बघूया काकी काय करते माहिती का तळ्यात काकी तसं नाही उडी मार उडी हा आता पुन्हा एकदा लेट खेळ पैठणीचा फेरी क्रमांक 1 तळ्यात मळ्यात चला स्टार्ट तळ्यात देवी बघते हा पुढे सारखा जरा तुम्ही 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 ते पोरं बिचारे त्यांचा ऍक्सिडेंट होतो ओके पुन्हा एकदा मड्यात या 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 इकडे या नाव सांगा आपलं गीतांजली गवंडी पूर्ण नाव सांगा गीतांजली गजानन गवंडी आता आपला जो बाद होतो ना त्याला एक पेनल्टी वजा त्याला एक सरप्राईज आहे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे जरी इथे तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जरी तुम्ही हरलात तरी तुम्हाला बक्षीस घेऊन जायचंय आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे बरोबर काय झालं काय तुम्ही रडणार तर मग मला भयानक रडावं लागेल मला अजून प्रत्येकाला सांभाळायचं पहिल्याच जर कंटेंट करत असतील गुरुजी तुम्हाला मग आता साहेबांसाठी एक छान उखाणा घ्या मी शिकवतो त्यांचं नाव काय आपण इंग्रजीतून नाव घेऊया का इंग्रजी मराठी मिक्स घेऊया नाही मग काय गाणं म्हणणार देवीच मग श्लोक अभंग तुम्हाला ते इथून मी जाऊ देणारच नाही कुछ तो भी नाव घेतील बघा गुरुजींना इथल्या प्रत्येक व्यक्तीच माहिती आहे नाव घेणार त्या गौंडीताईंसाठी जोरदार टाळ्या या ताई पटकन तुम्ही तोपर्यंत आठवून घ्या तळ्यात मागे मड्यात पुढ्यात तळ्यात मागे नाही तर विसरताना तळ्यातून
जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने गजाननचे नाव घेते तुमच्या सर्व तुमच्या सगळ्यांना जोरदार ताईंसाठी टाळ्या प्रामाणिकपणे खेळत होत्या म्हणून प्रामाणिकपणे पहिल्याच राऊंड मध्ये बाद झाले लेट विल बी स्टार्ट राऊंड नंबर वन टाळ्या मळ्यात ओके पोझिशन ओके चला खेळूया तळ्यात मळ्यात फेरी क्रमांक एक तळ्यात स्लो ऍक्शन कोणी गेली बाकीचे काय करतात तळ्यात आजूबाजू बघतात असं खेळूचा नाही प्लेन खेळूचा तळ्यात म्हटलं तळ्यात मळ्यात म्हटलं ओके उडीच मारूची लागतं आणि जमीन उणी आहे ना की तुमच्या याच्याने धरणी कंपाजीवात होणार नाही त्याच्यामुळे बिंदास तुड्या मारायच्या घाबरायचं नाही मॅडम ओके ओके लेट विल बी स्टार्ट तळ्यात गेलात मागे हा चला मग आता पुढे या हा ओके ते एक त्यांच्यासाठी गाणं म्हणताय छोटस गीत बर तुमचं अरेंज मॅरेज आहे खरंच मग आता तर माणूसच लागत नाव घ्या नाव घ्या जोरात जोरात औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली दिलीपचं नाव घेते धन्य ती मावली कोणती मावली ठीक आहे त्यांनी नाव सांगताना वेगळं सांगितलं नाव घेताना वेगळंच म्हणून डाऊट असं वाटला हुईज दिलीप हुईज आत्माराम पण दिलीप आणि आत्माराम हेच त्यांचे आत्माराम आहे कोणी म्हणजे डाऊट वगैरे काही घेऊ नका दिलीप आणि आत्माराम वन एस दिसे व्यक्त व्यक्तीचे दोन नाव आहेत आपल्याकडे असतात एका व्यक्तीचे तीन तीन पण असतात घरी चिंटू शाळेत मिंटू आणि बायकोचं पिंटू असं बी असतं त्यांचं असू द्या पुन्हा एकदा शेवटचा राऊंड आहे हा या याच्यातला आता जर तुम्ही इथून पुढे गेलात तर पुढच्या नेक्स्ट फेरीमध्ये ओके चला खेळूया अरे मागून कोण बोललं का जे मुलं शांत बसतील ना त्यांचे झोपल्यानंतर डोळे बंद होतील आणि रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये चला ओके खेळूया म्हणे म्हणे मागे जाऊ चला ओके ओके बाकीचे कसे सरकताय माहिती का गुरुजी म्हणत म्हणजे ते कॅटवॉक चालतात ना ये ना चालवी सरळ उडी मारून मागे जायचं ओके खेळूया चला कळत म्हणत म्हणत कळत चला ओके ती रिंग दे हे बाळा रिंग होती नाही दादा रिंग देऊ आता जरा अंतर देवा सुरक्षित अंतर दादा म्युझिक तुम्ही तिकडे तुम्हाला तुमच्या आवडते देवबापाची शपथ अजिबात
कारण कसं आहे माहितीये का, माझ्याने शिव्या खाणार तुम्ही मेल्याने माझ्या वेळेच बंद केलं. देवीचा दरबार इथे आहे असं समजून मी तुम्हाला देतो. बरं, हा रूल क्रमांक एक, ही रिंग आपण अशी घेणार आहोत डाव्या साईडने, सो अशी घेतल्यानंतर ती अशी टाकणार आहोत आणि उजव्या साईडने ती पास होणार आहे. काही खूप हुशार आपल्या ताई आहे तिथे, त्या काय करतात कारण आपण मला धाक वरायला तो डेंजर अनुभव आला, त्या इतक्या हुशार आहेत, त्या काय करतात फेकली तर बाद फेकायचं नाही, सन्मानाने घ्यायची, टाकायची उजव्या हाताने पास आउट करायची. सो थोडं अंतर घ्या मागे सरकार तरी चालतं मॅडम. हा दुसरी गोष्ट, एखाद्याने रिंग दिली आणि देतानाच समोरच्याने घेतली नाही, पुन्हा एकदा सांगतो घेतली नाही कारण त्यांना डाऊट होता की म्युझिक स्टॉप होणार आहे म्हणून त्यांनी हुशारी केली, त्यांनी घेतली नाही तर ती व्यक्ती बाद नाही. पण असं नाही की बाद होण्या म्हणजे बाद होण्यापासून वंचित राहण्यासाठी येऊचीच नाही, असं नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ती पोझिशन पाहिजे. ओके चला म्युझिक प्लीज. म्युझिक म्युझिक प्लीज असू द्या आजी. सगळ्यांना विनंती आहे की दहाव्या दिवशी या ताईंकडून सगळ्यांना जेवण आहे, आपल्या घरून डबे करून त्यांच्या घरी येऊन आपण तो उपवास सोडायचा आहे, ही विनम्र सूचना आहे. राणे सुषमा राणे, वा ताई दादांसाठी काय म्हणणार तुम्ही गाणं ना घेणार, वा वा काळे वाजा. दुसरीला राधेला कृष्ण म्हणतो हस, दुसरीला राधेला कृष्ण म्हणतो हस, मंगेशरावांचं नाव घेऊन तुमच्यासाठी खास. विशेष अभिनंदन सुषमाताईंच, त्या उत्कृष्ट सुगरण आहेत, मी ओळखलं त्यांना. पण आता मला अजून एक वेगळी ओळख की आपल्या या स्पर्धेमध्ये जी पाककला यावर्षी झाली, पाककला स्पर्धा आपल्या मंडळाच्या वतीने, त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. सगळ्यांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात अभिवादन आणि अभिनंदन करायचं आहे. आणि काही आपण बसू शकतात, धन्यवाद. मंडळ आजारी आहे, सॉरी आभारी आहे. चला त्यांच्याकडे द्या मध्ये या पटकन. नाव तुमचं पाठ आहे. तो घ्या चला. काही नाव सांगा. देवीदासराव आहेत का इथे? अरे लय भारी. देवादादा झुकी गाणे साला पुष्प
पर लेकिन झुकता है साला जरूर, अब देखा अब आएगा मजा। दादा खर तर तुम्हाला मी विनंदन करतो, जर तुमचं गायन झालं मगाशी आणि रेडी मध्ये एवढे सुंदर सुंदर गायक आहेत आणि सगळे दाढीवाले गायक आहेत हे विशेष आहे असू द्या, तुमचं अरेंज मॅरेज आहे होय, अरेंज आहे, अरेंज मॅरेज आहे तुमचं, काय म्हणतात अंदर की बात बताओ भाई, लव अरेंज मॅरेज आहे, शुद्ध अरेंज मॅरेज आहे, बर 100% मला कोणाची दत्ते इतकं गोड स्मित हास्य बरंच काही सांगून गेलेलं आहे आणि तरी पण ऐकण्याची इच्छा आहे आमची, आणि त्या इतक्या जबरदस्त असून राहिल्या ना काय बी सांग, मी मला माहिती आहे घर तुझी किती धाकते मला माहिती असणार। आता दादांनी मगाशी गाणं म्हटलं, आता सगळ्यांसमोर प्रणाली ताईंसाठी ते आता एक कळवं म्हणतील, वा त्यांच्यासाठी त्यांच्या प्रेमासाठी एक कळवं आपल्या तरी छान, त्यांच्यासाठी आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी जग जाहीरपणे हे रोज बोर करतात गाणं म्हणून म्हणून हो, कारण बाहेर कुणी ऐकत नाही ऐकवतो, आता सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे दादा, आणि त्यांचं नाव देवी दास आहे, देवी दास नाव आहे त्यांचं आणि देवीचा मंगलमय उत्सव आहे, हे काय कमी आहे, वा याला म्हणतात मर्द मराठा, इतकं कसं आठवत काय म्हटलं होतं ते सांग, मागच्या आठवड्यात कुठे जाणार बघा गुरुजींनी विद्या दिली, आता आमचे गुरुजी ऑलराऊंडर आहेत, सोचेंगे तुम्हें प्यार करेंगे नहीं के दिल बेकरार करेंगे नहीं, यादों में बसाया तुमको यादों में छुपाया तुमको, ख्वाबों में बसाया तुमको यादों में छुपाया तुमको, मिलोगे कभी तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार मस्त मस्त धन्यवाद। आता देवाभावांसाठी एवढं सोचेंगे म्हणजे भरपूर त्यांनी विचार केलाय तुमच्याबद्दल आणि तेव्हा तुम्हाला चॉईस केलेलं आहे, आता त्यांच्यासाठी काय करणार उखाना सोपं आहे ना, ते फक्त ते महादेवाची पिंडी वाकून बिकून काही चालणार नाही, ते वाकलेत आता तुम्ही वाकण्याची गरज नाही, मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, देवीदास रावांसाठी घरदार सोडले, वा या
इधर गया है, घरी काय करता है? नाव सांग। सिया कुडो। आणि सियाचा राम संदेश। हा पण सिया आपण यांना म्हणतो ना, हे माझे राम तुझं जिने फरार मी हराम म्हणतो ना आपण। बघा हो हो हो, बर तुमचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? काय सांगू सर, काय गंडवलं आहे मी तुम्हाला, काय सांगू तुला, हराल केलं आहे मी बकरा, तुम्हाला काय सांगू? येस, याला म्हणतात कॉन्फिडन्स 100%। देवा भाऊ, ओ देवा भाऊ, लव मॅरेज तुमचं आपलं बरं आहे, दाढी खाजून ठीक आहे। आता लव मॅरेज म्हटल्यानंतर पहिला प्रसंग येतो, तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती। मग त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं असेल की तुम्ही केलं होतं? हा नाही, त्यांनीच कशी केली होती, नंतर मी त्यांची मग केली। बर ते काय करतात? त्यांना चांगला चांगला खाऊ घालतात ऑब्विसली, आणि नंतर ते वसूल पण करतात। मग त्यांच्यासाठी आता सुंदर असं गायन ते करणार आहेत, गायन त्यांचे संदेश संदेशे आते हे। आणि आता या देवीच्या साक्षीने यांचा प्रेमाचा संदेश, ते जिथं कुठे असतील त्या संदेशला यांचा प्रेमाचा संदेश पोहोचणार आहे गायनातून। लेट विल बी स्टार्ट। कोणतं सांग म्हणून? आता मी कशाला सांगू, तेव्हा थोडी मला विचारलं होतं, तुमचं तुमचं करून घेतो ना, आता सोड बोलून नको म्हणून, असं थोडी चालतं। बरं मी ऑप्शन देतो, ऑप्शन ऑप्शन नंबर एक, तुझ्यासाठी मी जीवन जाळली। हिंदी आहे का? मग हिंदी म्हणा, मग हिंदी सांगू। मग बघा गुरुजींना सगळा इतिहास भूगोल सगळं माहिती। मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे प्यारे, जिया जाए ना जाए ना जाए ना हे गाणं जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांचा रिप्लाय असा असेल, ऐकायचं आहे का? खूप झालं तुला आता सहा जाय ना जाय ना जाय ना ओरे तू तिथं रा, तू तिथंच बरी 2-4 दिवस माहेर। ओके, खूप छान त्यांचं नेचर वाटलं, त्या ताईंसाठी एकदा टाळ्या वाजा आणि त्यांना जय जय महाराष्ट्र। ओके म्युझिक प्लीज। सेम त्यांच्यासारखंच तुमचा मॅटर झाला, पायातून पास आउट झाले नाही, या त्या आउट का झाल्या कोणी गेले? आणि त्यांना पैठणी आवडत नव्हती, हे त्यांनी जग जाहीर केलं। तुम्ही जर घागरा वगैरे ठेवला असता ना, तर 1001% त्या इथं तो घागरा जिंकून गरवा खावलूनच गेले असते, पण त्यांचा पैठणीचा 13वा चंद्र आहे, त्याच्यामुळे त्यांनी पैठणी यांच्यासाठी दिली, पण यांनी पण त्यांना धोकाच दिला। काही नाव सांग। शिल्पा भास्कर। काय करतात? आकाशात तारे, अंकित हिरा, भास्करावांचा उत्कर्ष, हाच माझा
बस नवीन नवीन काहीतरी गडबड झाली दया, काहीतरी गडबड झाली, कुछ तो गडबड है। नवीन दुसरं घ्या, काय नाव आहे त्यांचं? बस्कर। ते म्हणत असते बस्कर। तर ठीक आहे, आपण इंग्रजी आणि इंग्रजी आणि मराठी मधून नाव घेऊया, घेऊया ना। तुमचं नाव काय? मी शिल्पा। म्हणा म्हणा ना, हा मला बी माहिती पण तरी पण मी शिल्पा। बोला। मी शिल्पा। भास्कर माझे हजबंड। भास्कर माझे हजबंड। मी शिल्पा। मी शिल्पा। भास्कर माझे हजबंड। भास्कर माझे हजबंड। जेव्हापासून मी त्यांच्या नावाचा लावला, जेव्हापासून मी त्यांच्या नावाचा लावला, त्यांचं झालंच हसणं बंद। सगळ्यांना माहिती खरे सर म्हणे, तिकडून आवाज आला सरांचा, काय सरांचा स्टडी हो, बरोबर ओळखलं म्हणे। आहेत का ते भास्कर? ते दिवसाच असतात वाटत, रात्री ते बसकर। भास्कर हे सूर्याचं नाव आहे। आणि शिल्पाताई तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या जीवन भास्कर आहे, काहीच्या जीवनात भास्कर नसतो बसकर असतो। म्युझिक प्लीज। अशा पोरीला यशा हटिया पटवली, आता काढून काय फायदा, चिड़िया चुप गई खेत। या मैडम हे आहेत का इथे? गेले घाबरून? मैडम मैडम काय करता तुम्ही? कसला नवऱ्यांचो काय पॅरालिसिस झालो का आज? खाय गेले घरी जाऊन त्यांना सोडायचं नाही। तुम्ही राहिले असते, तुम्ही जिंकले असते, सांगायचं त्यांना माझा निरोप द्या, ते तर उद्या मला भेटायला का पाठव। नाव सांगा। ईशा सिद्धेश भगत। सिद्धेश भगत, ओके। ईशा सिद्धेश भगत ते काय करतात? काय केमिस्ट? बऱ्याच गोळ्या दिलेल्या असतात लोकांना मला। अच्छा ओंकार आपले मायनिंग वाले असत। हा मग आता तुमचं लव्ह मॅरेज आहे? यस। बऱ्याच चेहऱ्यांवर लव्ह मॅरेज लिहिलेलं असत, ते चुकत नाही आपल्या डोळ्यातून अजिबात। आणि काही बिचारे कोरडवाऊ असतात, त्यांचा चेहराच बोंब मारतो, अरेंज मॅरेज करायची आली अभो करायची। देवा भाऊ तुम्ही नाही, अजिबात नाही, तुमचा चेहरा इतका हसा आहे ना, तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा नाही आहे। आणि मॅडमांचा तो तुमच्यापेक्षा हसा आहे, कारण तुमच्यापेक्षा डबलचा हास्य त्यांचे। तुम्ही रडू नका खूप बरं। ते केमिस्ट तुम्ही शॉप जमलं कसं? तुमचं माहेर कुठचं आहे? आणि ते रेडीत इडी घेऊन झालाय मग जे प्रपोज केलं होतं ओंकार ऐका तू कान देऊन, प्रपोज त्यांनीच केलं असेल तुम्हाला, अशी दुर्बुद्धी सुचते मला, सॉरी। बर त्यांनी प्रपोज केल्यानंतर तुम्ही किती दिवसांना त्यांना यस म्हटलं होतं? लगेच म्हणजे वाटच बघत होते येरी वाटच बघत होते
द्या कधी एकदाच येतं सिलेक्शन होत. आता त्यांच्यासाठी गाणं म्हणू मग. सिद्धेश ना, वा किती सुंदर नाव आहे सिद्धेश. आणि तुमचं? ईशा. ईशा, ईशा सिद्धेश, वा सुंदर. मग काय उखाणा सोप ईशा मॅडमांचा उखाणा भारी रे. हे कार्टून तू ठेव बंद कर, तू मोबाईल घे, मग तो साप आहे रे त्याच्यात. ऐका ऐका, मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरा. हे बघा, मंगळसूत्राच्या दोन वाट्या, खोबऱ्याच्या नाही, मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर. पुढे सिद्धेश रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. सिद्धेश रावांनी दिला यांना सौभाग्याचा आहे. सुंदर सुंदर टाळ्यावाला सौभाग्याचा आहे म्हणजे सर्वात मोठी देणगी आहे. आणि ईशा मॅडम खूप छान खेळत होत्या पण दुर्दैवाने आता काय खाली अभो कसे बसा खाली. ओके प्ले म्युझिक प्लीज. असं या मध्ये या, हे असत काही ते हे दिसत आहेत तुमचे, हे दिसत आहेत काही तरी झोपले वाटत. ठीक आहे, नाव सांग. प्रगती प्रसाद रेडकर. प्रगती प्रसाद रेडकर. प्रगती प्रसाद कसा मिळाला म्हणजे लग्न कसं झालं? वा क्रांती. अजून एक लव मॅरेज. तुमचं गाव? हे आमचं मळगाव. गोवा? म्हणजे तिकडे आलो ते शोधत शोधत बघा लोक कुठपर्यंत पोहोचतात हो. चांद्रयान जाऊ द्या मळगाव यान इकडे. बरं त्यांच्यासाठी काय गाणं? वा गाणं म्हणते म्हणे. वा वा टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यांचं नाव काय? अरे प्रसाद नाव आहे. मग त्यांना गाण्यांचा तो प्रसाद द्या. उखाणा मग काय? बरं मी द्या माहिती द्या, मी म्हणतो तसा उखाणा घ्या ते तुम्हाला आवडेल. हॅलो मी म्हणेल तसं म्हणायचं उखाणा. मी प्रगती. मी प्रगती. तो माझा प्रसाद तुमचाच आहे ना यशंकाने? ते म्हणजे असं विचार करून करून माझा. मी प्रगती. मी प्रगती. तो माझा प्रसाद. ते माझे बरोबर. हा ते माझे प्रसाद. ओके ओके. ते अलीकडे काय आहे माहिती का? कुठे गेले लोक मॅरेज अलीकडे ना ते दुर्मिळ म्हणजे आपल्याकडे सरळ सरळ राहतात. तू कामा काय शिकवतो तेव्हा तुला मिस कॉल करायचं. पोरांना 2 रुपयाचा चॉकलेट देऊन चिठ्ठे पास करायचं. आता तू मा काय शिकवतले तेव्हा का बुद्धी गाण ठेवली का तुरी. म्हणून या संस्कारी आहेत ते प्रसाद. ते प्रसाद म्हणा. ते प्रसाद. मी त्यांची प्रगती. मी त्यांची प्रगती. जेव्हापासून झालं मिलन. जेव्हापासून झालं मिलन. जेव्हापासून झालं मिलन. नाही आमच्यात अधोगती. नाही आमच्यात अधोगती. नाही आमच्या अधोगती. समजला मा म्हणजे. चल ओके ठीक आहे. म्युझिक प्लीज. Thank you.
या खेळणाऱ्यांनी बिलकुल सांगून ठेवलंय का तिकडे ग्राउंडवर उतरले की तुम्ही इकडे उगा उगा झोपायचं. बरेच जण सांगतायत त्यांना विचारत ते कुठे झोपले झोपले की डायरेक्ट सांगितलं झोपून जायचं गुपचूप. नाव काय तुमचं? रिया बांदेकर. रिया बांदेकर काय करता तुम्ही? आणि ते मी हाऊस वाईफ ते माझे सगळे हाऊस पूर्ण करतो. लव्ह मॅरेज का अरेंज अरेंज मॅरेज? मग आता गाणं म्हणा अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज वाले गाणी म्हणणार आहेत आयुष्यात सरळ गाणं. अच्छा ओ तुमच्या कुठे गेली ती रिया काय नाव तिचं? मानसी. मानसी किती सुंदर गात होती. तुमचीच पोरगी ना हो? मग बांदेकर म्हणजे गायकच आहेत सगळे. तो एक महिलांना रोज गाणं शिकवत असतो टीव्हीवर आदेश बांदेकर. तुम्ही आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा गजाननचं नाव घ्यायला कसं तरी उमा. प्रॉम्प्टिंग करणे वाला. आता दुसरे घ्या तो उखाना बाई झाला यांच्या शिवाय अखंड सौभाग्यवतीच राहणार तुम्ही. तुमचं नाव काय? रिया बांदेकर. ताईंसाठी जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज. पूर्ण कॉन्फिडन्स बोलतायत. नाही येत. नाव सांगा. संगीत हर्षल राणे. राणे त्यांना छोडतात. ते कामाला जातात मी घरी. ते घरी आल्यावर मी त्यांची शाळा करते. नाव म्हणतात काय? गाणं म्हणतात लाल मणी तोडले काळे मणी जोडले हर्षल रावांसाठी आई बाबांना. नाही हे झालंय कॉपी पेस्ट झालं अगोदर कुणीतरी कोणातरी सोडलं. दुसरी घ्या. तेच नाही हे बेलाचं पान प्रीतीची कुणी मेथीची कुणी काही चालणार हे नवीन दुसरं काहीतरी. तुमचं नाव काय? माझ्यासोबत म्हण ना मिस. इकडे या तुम्ही. नाही या ना या. यांनी 9 दिवसात 900 उखाणे पाठ करून ठेवले. उखाण्यांची खाण आहेत यांना. या उखाणा सांगा खाणा बरोबर ओळखतो की नाही? मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे. बर नाव सांगताना तुमच्याच नका सांगा नाही तर सगळी गडबड होणार. पहिले होते तळ्यात आता माझ्यात हर्षराव माझ्या काळ्यात. खरं असत पण अरे ते गेले खळ्यात. ह
हर्षरावांचं मंगळसूत्र माझ्याकडे आपलं एवढा शंकरात टाकून कुठे फिरणार आहे मी. पण हे बी सांगायला डेअरिंग लागते. धन्य माता पिता तयाची आहे. काही खूप सुंदर तुमचं स्मित असे आहे. मी आई चरणी प्रार्थना करतो की त्यांना गळ्यातच मारा वर्ष. म्युझिक प्लीज. एकशे एक उखाण यांची खैरात होणार आहे. पण मी त्यांना उखाणा सांगणारच नाही. आहेत का साहेब? कहा आहे? दुनिया बनाने वाले क्या तेरे मन. या दादा आबा आबा आपली बायको आबा वाट बसते आबा. Yes! Love marriage! Smith has ever been done. Don't love. Oh, love marriage! मग जेव्हा यांच्याकडे बघितलं यांचा आत्ता स्मित हास्य इतकं सुंदर आहे की प्रेम याच्यापेक्षा होतं मग कुठं गायब झालं. याच्यापेक्षा होतं मग वय कुठं झालंय. कोण म्हणतो वय झालंय. एज इज ऑनली अ नंबर्स. मी मगाशी बोललो अमिताभ बच्चन या वयात जे काम करतायत, शरदचंद्रजी पवार साहेब जे काम करतायत या वयात, बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी काम केलं किती वर्ष डझंट मॅटर. आता ताईंसाठी सुंदरस गाणं रेडी वालो याला म्हणतात मला मेरे दिल के चैन मेरे दिल को दुआ कीजिए. ओ मेरे दिल के चैन मेरे दिल को दुआ कीजिए. कशाला ओ त्यांनी गाणं काय म्हटलं. ओ मेरे दिल के चैन नाही मेरे दिल को दुआ कीजिए. म्हणजे त्यांनी त्यांच्याकडून दुआ मागितली मला सुखाने जगू दे आणि ते म्हणतात थँक यू. हे गणित कुछ हजम नाही हुआ दया कुछ तो भी गडबड आहे. आता कोणाला द्यायचं मी सांगेल सर. हा नाही येणं चालवे देवीच्या साक्षीने तुम्ही स्वीकारले आणि बर हो जोरदार झाला. फोटो राहिला गुरुजी. यस फोटो मिळेल. एकशे एकांची पावती फाडावी लागेल. बरं माझ्या मित्रासाठी तुम्हालाही गाणं म्हणावं लागेल. उखाने तुम्ही सगळ्यांना पास करणार. एवढी गुणी बायको भेटली ना अख्ख्या रेडीवाल्यांना उखाने पुरतली. इथे उखाने हुशार आहे. एक नाही तीन घ्या पाच घ्या. हातावर मेहंदी कोरली त्यावर तेलही शिंपडले. वासुदेवांचे नाव माझ्याच हृदयात कोरले. वासुदेव आला वासुदेव आला. चला आंगडीच्या चाकाला सोन्याची चैन. आंगडीच्या चाकाला सोन्याची चैन. वासुदेवांचे नाव घेते किशोर तेंडुलकरांची बहीण. वा म्हणजे दोन्ही पुढांचा उद्धार केला एकाच एकच बॉल मध्ये सिक्सर. आजगावकरांच्या बागेमध्ये लागली होती द्राक्ष. आजगावकरांच्या बागेमध्ये लागली होती द्राक्ष. वासुदेवांचं नाव घेते तुम्ही सर्वांची ठेवून साक्ष. यस यांना म्हणतात प्युअर लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि या जोड्याला किती जन्म
बुक केलंय. आता 22 झाली आहे. जन्म जन्म आठवा जन्म मी बायको राहील ना तुमची. इतका भारी नवरा आहे ना स्मिता असे करणार तो बुक केव त्याला मला द्या ना. चला बसा. थँक्यू. वेलकम. म्युझिक प्लीज. डिजीवाले बाबू तेरा आवाज कमी कर दिया. डिजीवाले बाबू आज 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 ये है प्यार तेरा वाला वाला वैभव. आपली वैभव लक्ष्मी वाढ बघत किती मत नको मत नको घेतला कसा टाकू नको. वैभव लक्ष्मी तुमचं नाव प्रिया. ओ प्रिया प्रिया क्या हाल कर दिया जरा हा पेण मध्ये फिरायला लागला. प्रिया असोलकर बर लव मॅरेज प्रपोजेंनीच केलं होत साहजिकच. म्हणजे याला म्हणतात खरंच प्रेम असलेला नवरा. मीच केलेलं काय कुठून दुर्बुद्धी सुचली किती वर लग्नाला किती वर्ष आणि प्रपोज करायला कॉलेजमध्ये असतो. अहो मग कॉलेजमध्ये जेव्हा प्रपोज केलं त्याच्यानंतर किती वर्ष लग्न तुम्ही यांनी प्रपोज केलं किती दिवसांनी यांना येस म्हटलं. म्हणजे या बी बकरा कापण्याची वाटच बघत होते. व्हेरी स्मार्ट हजबंड. आता वैभव इतके डीजे वाजवतो प्रामाणिक वाजवला आता प्रामाणिक गाणं म्हणूचं लागत चालू. वा आता गुरुजी तर गुरुजींची गुरुजी येत असतो ते म्हणे सर ते डान्स फार छान करतात. दोघी जण एवढा अत्याचार करताय तुमचा आवाज बी खाऊन गेले. असं सांगा ना आवाज बंद केला म्हणजे काय. तुम्ही सुरुवात करणार गाण्याची त्यांची अजून पण रिएक्शन इतकी भारी ना. तेरे नैना मेरे नैना उठे मिठी मिठी बाती करते हे म्हणजे बघा ना ते इकडे तिकडे बघत होती आणि हे मी इकडून. वा त्या आखमी छोले या तुम्ही याची काही घेणं देणार नाही त्यांची आखमी छोले चालू. तेरे नैना तेरे नैना कहना है कहना है कहना है कहना है आज तुमसे पहली बार हो तुम ही तो लाती हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. कहना है कहना है आज तुमसे पहली बार ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. वाह दादा म्हटलंस का आपण अलीकडे काय झालंय वन्स मोर करून करून आपण चीनला पण ओव्हरटेक करून गेलो त्याच्यामुळे आपण मोर काही नको गाणं दुसरं म्हणूया. चला बघा आखणीची काटील डोळे दोघांची
नजरुन शी बाप यांची नजर तुमने ओ रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वालजिया तूने ओ रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वालजिया बाहों में छुपा के ये क्या किया ओरे पिया तूने ओ रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वालजिया मस्त मस्त आता पर्यंत महिलांनी उखाणे घेतले आता तिने बंद करून ठेवला माझ्या हातात दिला तिला कोणाला समजलं नाही पाहिजे काय बोलतोय आतापर्यंत तुम्ही महिलांचे उखाणे ऐकले आता वैभवराव प्रिया वहिनींसाठी उखाणे घेणार आहे खास मेथीची मेथी प्रीतीची प्रीती प्रियाची प्रियाने नाही उखाणा पण घेऊचा लागतला ना भैया तुम्ही घ्या पहिले तोपर्यंत मी माझ्या कम्प्युटरला विचारतो अंगणात होती तुळस तुळशी पुढे लावते दिवा वैभवरावांचे नाव घेते हाच जोडीदार लागू दे मला तुळशी नाही म्हणते आता दुसरी तुळशी म्हणजे उखाणा दुसरा घ्या उखाण्यांची खान कुठे गेल्या इकडे गुरु बस गुरुबंधू गुरु भगिनी गुरुमंत्र घेता पासआउट करा गुरु इथे पटकन कान द्या तिकडे त्यांचं नाव सांगू द्या नाही तर तिकडे प्रॉब्लेम होतो पुष्प चुकी गणेश सासरची पुरवार वैभवरावांचे नाव घेते घेऊन या कार्यक्रमाला करते सुरुवात जन्मजन्मी तुम्ही भेटाले गुरु हा ठीक आहे आता वैभव माझ्या सोबत नाव म्हणणार आहे फक्त मी त्यांचं नाव नाही घेणार आहे मी टिंब टिंब म्हणणार तुम्ही टिंब पुढे जास्त जोडू नका टिंब नाही तर त्यानंतर करीत आहोत तुमच्या हजेरी इतकं टिंब इतकं नाव काय त्यांचं ते एवढे प्रेमात पडले त्यांचं पाठांतर विकत चोरून गेले ठीक आहे मी वैभव तू प्रिया हे प्यार तुम्ही क्या किया ये प्यार ये तूने क्या किया इस अच्छे खाचे नाचिस को इस अच्छे खाचे नाचिस को क्या बंगार बना दी ओके म्यूजिक प्लीज थैंक यू मस्त मस्त थैंक यू म्यूजिक प्लीज म्यूजिक आते गेल्याशिवाय तसं म्युझिक वाजवला म्युझिक म्युझिक प्लीज नाही बाकी झालं आपण रूल सांगितला होता पुन्हा एकदा रूल समजून घ्या पास आउट झाली असेल आणि त्यांनी घेतली नसेल त्यांनी देऊ केलेली आय एम राईट पण त्यांनी त्या हुशार आहेत फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांनी निर्णय घेतला मर जाऊंगी ओके म्युझिक वन्स अगेन त्यांच्याकडून पास आउट होईल ओके म्युझिक पुन्हा गलती करू नका आता चला म्युझिक प्लीज
रिंग घेऊ ना खाली रिंग द्या त्याला रिंग द्या या आहेत ती रिंग ले हा ती चोरंपर म्हणताय ते यायचे होते धनश्री धनश्री तुमचं काय धनश्री तुम्हाला धनश्री चोरंपर म्हणताय ते यायचे होते बनले खाय गेले मग तोडणकर ज्वेलर्स प्रस्तुत हा ना इथलं शिरवाड्याचं चोडणकर चोडणकर काय तुम्ही सोन्याचेच आहेत म्हणजे सोन्यासारखं तुमचं नेचर आहे सोन्याची दुकान आहे आता सोनच आहे आणि रेडी तर सोन्याची खाणच आहे बरं त्यांचं नाव काय तुमचं कसं लव्ह मॅरेज राजेश मॅरेज ठीक आहे राजेशसाठी काय गाणं म्हणतायत ते मस्त पटकन गुरुजी आहे देऊ नको तुमच्या पाठीशी गुरुजी भाऊ म्हणा चांदण्याचा फूल होती सोळा पाऊली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या घरी न भासाशय थबकले उंबऱ्यात मी पाहुणी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका उंच उंच माझा झोका तुमचा झोका अजून उंच उंचच जात राहो आणि त्याचा आनंद तुमच्या संपूर्ण पुढच्या पिढीला मिळत राहो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना थँक्यू आपण सहभागी झालात त्याबद्दल मंडळ आभारी आहे सॉरी आभारी आहे म्युझिक ताईंकडून सूचना आहे उद्या सकाळचा नाश्ता ताई बनवून देणार आहेत घरून तुम्ही प्रत्येकाने एक एक किलो रवा घेऊन यायचा आहे बनवून द्यायचा बेस्ट सुकरण आहेत त्या आणि पाककलेच्या प्रथम पारितोषिक विजेत्या जोरदार झाले पाहिजे नाव काय शतायू शतायू जबरदस्त नाव आहे आणि ते मनमोहन आहे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज मग कोणी म्हटलं शिक्षक लव्ह मॅरेज करत नाही असं काय गुरुजी ते शिक्षक आहेत त्यांनी लव्ह मॅरेज केलं हे तुम्हाला सांगताय शिक्षक लव्ह मॅरेज करत नाही असं कोणी नाही तुम्हाला तुम्ही काय करता काय वा काही ऑफिसर्स आहेत आणि उत्कृष्ट म्हणजे बरेच ऑफिसर्स असे आहेत साधी क्लास फोरची नोकरी जरी मिळाली नाही गव्हर्नमेंटमध्ये तरी ते स्वयंपाकाला बाई
त्यांच्याकडे असतं, स्वीपर असते, वाढायला वेगळे असतात, हे फक्त पेटपूजा करायला येतात घरी. पण ते आदर्श घेण्यासारखे आहेत आपल्या इथलेच ना, आपल्या गावासाठी खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर असून सुद्धा स्वतः स्वयंपाक करतात आणि उत्कृष्ट करतात, याचं कारण असं आहे की त्यांचा आता नंबर आलेला आहे, त्याच्यामुळे त्या उत्कृष्ट सुग्रण आहेत. गेल्या वर्षी पण त्यांना पारितोषिक होतं आणि अनेकदा पाककला स्पर्धेत त्यांचा नंबर आलेला आहे. अशा सुग्रणबाई शतायू मनमोहन महाले ह्या आता मनमोहना तू माझ्या स्वप्नातला, तेच गाणं म्हणलं नाही पुटपुटणार गाणं ते नुसतं, आता कसे पुटपुटले तसे. गुरुजी लई भारी नाच खुड गुरुजींचा इकडे वेगळा आवाज. हॅलो हॅलो बरं म्हटलंय की नाही, आता पुढचं मला मला पुढचं येत नाही. ओके ओके बस ओके हे कुठं ना. गेमचं नाव आहे राम रावण. गेमचं नाव काय आहे? राम रावण. या सगळ्या महिलांच्या पाठीमागे एक एक चेअर द्या. हे बघा ती चेअर दे इकडे या त्यांच्या. कथा ही एकदम वायफळ कथा आहे, काल्पनिक आहे. त्या कथेचा आणि रामायणाचा, रामाचा, रावणाचा, सीतेचा, दशरथांचा कुणाचाही संबंध नाहीये. ती माझी ओन क्रिएशन आहे. पण त्या कथेमध्ये जेव्हा राम शब्द येईल, राम तुम्ही खुर्चीवर बसायचंय आणि रावण जेव्हा येईल तेव्हा उठायचंय. पण गुरुजी सगळे परीक्षक येते आणि सगळ्यात दोन परीक्षक आपले फार महत्वाचे, हे इकडे दुसरे तिकडे. तुमच्या सगळ्या हालचालींवर लक्ष केंद्रित आहे मोबाईल, समजला मा? स्लो बसलात तरी आऊट, नाही तर काही कसं करतात माहिती का, राम रावण रावण हे नाही चालले. राम रावण राम रावण रावण गेला, रावण गेला, राम गेला, समजला मा? ओके स्टँड अप. काकी गेमचे नियम समजले? समजले. राम आले तर काय करायचं? त्यांना बाहेर फेकायचे. ठीक आहे ओके. एक राजा होता, हा खुर्ची पडली चालेल, आपण पडू नका, जागा महागडी आहे. एक होता राज, चला या मध्ये चला. अजून कोण? एक बाई. मी आधीच सांगितलं की दोन चेअर काढून घ्या. आता मी आधीच सांगून दिलं म्हणजे कथेला सुरुवात करण्यास दोन विकेट गेल्या. लक्ष ते जरा जवळ घ्या. ओके दोघांपैकी कुणाचे हे आहेत मान धरू सजन खय असत? तुम्ही थोडं मागे जावा. आता तुम्हाला बी नंबर आहे का? आहेत का ते शोधा. तोपर्यंत मेसेज करा, फोन करा, मिस कॉल करा. येरी येरी इकडे या. खय असते? ये बी पुष्पा जाए झुके गा रे. आणि हे तर वेगळंच पुष्प आहे अजून. पण भारी आहे जोडी, भारी नाही भारी. बरं अरेंज मॅरेज आहे का? त्यात आहे का सांग. मॅरेज
बुद्धी तुझीच प्रश्न झाली ती हो प्रामाणिकपणे हो म्हणतोय घरी जाऊन जायचंय ना गाठ यांच्याशी आहे सात जन्माची आता प्रपोज तुम्ही केलं होतं ना आता गाणं म्हण याला म्हणतात तुम दिल की धड़कन में रहते हो दिल की धड़कन में रहते हो बाहों में आ जाओ सपनों में खो जाओ थैंक यू हे काय म्हणतील माहिती तू मेरे डोके मे रहते तुझी तिकडे तरफळ डोक्यात धरीचा खोट बोललंय ना काहीतरी कुछ तुम्ही गया गडबड आहे बर ठीक आहे तुमची दोघांची स्माईल इतकी भारी ना आता यांनी तुमच्यासाठी सुंदर गाणं म्हटलं तुमचं बी कर्तव्य आहे गाणंच म्हणावं लागेल तुम्ही त्यांना सांगा नाही तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही खो खो खेळा म्हणजे मी इकडे खो दिल्यावर तुम्ही इकडे खो द्या असं तुमचं नाव काय ताई शमिका तुझं रे भाऊ शमिका शांता राम तो शांताचा राम आहे शमिका शांत आहे राम शांत आहे का काय सांगू शकतो एकदम शांत दिसतंय अजिबात आवाज नाही अजिबात नाही तू धडकन मध्ये सांगतोय तर ते कळलं तुझी धडकनच धडधड धडधड किती करते ते तू की त्या ताई सुद्धा असताय बघा खोट बोलताय सरळ 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 खोट बोलताय बघा एक मिनिट दुरता रेषा नशिबाच्या घेऊन हातात हाती हात शांताराम शमिकाची जोडी बघतात काही जण म्हणतात वाव क्या बात क्या बात वाव शांताराम शमिका नाही नाही द्यायचं आहे ना बाबा असं काय घरी देतो आम्ही मी घरी देऊ घरी घेऊन जातो जसं काय तू विकत चांगलाय एकच सगळ्यांना फिरवतो घ्या फोटो घ्या फोटो घ्या देवीच्या साक्षीने सात जन तुम्हाला दोघांना निरामय उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून आई बाबांची सेवा घडू समाजाची सेवा घडू आणि दरवर्षी नवरात्र उत्सवात हे बाद नाही होत नंतर बाद झाले तर तुम्ही लवकर येऊ चला शुभेच्छा तुम्हाला शांताराम घरी जायचंय अजून नाही नियम पुन्हा सांगतो राम बसायचं तुमची खुर्ची काय गेली झोपले त्यांना फुल गॅरंटी होती आपली पैठे येणार नाहीये बरोबर ठीक आहे काय नाव त्यांचं हिरेन तुम्ही हिराबाई हंसिका ते जर राहिले असत ना माझ्याकडे गाणं होतं मग हंसी नाव काय यांचं रसिकाचा अर्थ ते दत्तू बहुत ते बहुत हंसिका किती सुंदर नाव आहे हंसिका हंसासाठी म्हणा उका नाही का पटकन संसारूपी वेलीचा गगनात झुलतो झुला संसारूपी वेलीचा गगनात झुलतो झुला हिरेंद्रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे वाढले माहिती
ज्याचा तीन हिलो की झेंडा होय आर्सेनल क्लब इकडे इकडे बेटा तू डान्सर आहे म्हणे कुठल्या गाण्यावर डान्स करणार करणार का माझ्या बरोबर डान्स जिगाट लो काय भारे असतो यार तो पोरगा ही मुलं आहेत ना लय पुढं जाणार कारण आईच्या उखाण्यावर त्याने मस्त शिट्टी मारली धन्य माता पिता भारी हा रेडीचा सुपुत्र एक दिवस आपल्या कलेनं शिट्टी मारण्याचे नाही वाकड्या तिकडे डान्स विश्व जिंकेन अशी मी मातेचरणी चार पुत्र होते मोठ्या पुत्राचं जे नाव होत तर आता स्टोरी वेगळी होईल पुढे म्हणून रामायणाचा आणि माझ्या स्टोरीचा सभी पात्र काल्पनिक आहे त्याचा जर तुम्ही संबंध जोडला मॅडम काही संबंध नाही आहेत रमेश घरी पाठवून दिले म्हणजे ते आता अंतिम मला कळत नाही ज्या मॅडम पैठणी घेणार आहेत त्यांची तर आहेत का एकदा चेक करा आता उरले नाही तर त्यांना फोन करा हो आपला चान्स वाढतो इधर का या काही उखाणे छान जुन्या काळात त्यांच्या डायरीत नसलेला उखाणा आला पाहिजे ओके एक पाय तळ्यात एक पाय माळ्यात भानुदास बसले दारात तर मी कशी जाव घरात ते खड्यात होत केळ्याचा पान फरा फरा पाटला भानुदासाचं नाव घ्यायला कसं तरी वाटलं तरी पण वा कसं तरी वाटलं तरी पण घेतो याला म्हणतात डेरी कसं तरी वाटलं तरी पण घेतो तुम्ही बसून घ्या बाकीचे स्पर्धक मोबाईल ठेव मॅरेज आली तर तुळशी विष्णूला आवडतात तुळशी रमेश रावांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला कोणी सांगितलं विष्णूला थोडीशी आवडत काहीतरी वेगळंच पारायण केलं होतं दुसरं घ्या पाण्याला म्हणतात वॉटर रमेश रावांचं नाव घेते नायकांची डॉटर वा चला H2O बसा खाली जवळच उभी राहा नाहीतर खुर्ची मागे तुम्ही डायरेक्ट खाली आपल्याला व्यवस्थित बसता येईल तर त्यांना चार मुलगे होते मोठ्या मुलाचं नाव होत राम मी सरळ सरळ इतका मी निष्पाप मनाने बसलो खाली इतक्या प्रांजळ मनाने तुम्ही कुणाची वाट बघत होता ताई पण राम म्हटल्यावर बसायचंच होत ना
खय असत राम हे राम राम त्यांनी राम राम केलं यांनी साधा साधे सदानंद रेडकर सदिच्छा सदानंद रेडकर पुढे सदिच्छा सदानंदांची सदिच्छा मग त्यांची पण इच्छा काय ते पण सांगा नाही त्यांच्या तुमची दुराच्छा आम्ही इधर अच्छा तुम उधर दूर ही अच्छा मग गाणंच म्हणा जाऊ द्या गाणंच म्हणा एक काम करा गाणंच म्हणा काहीच नको मग गाणंच म्हणा जाऊ द्या आता सगळ्यांचं सोडा गाणं एक काम कर उखाणच घ्या ऐका ना उखाणच घ्या ना मग गाणं म्हणा बरं जाऊ द्या गाणंच म्हणा बरच काही घेतलंय कान द्यावं का गोट घेतल्या पाटल्या घेतल्या हाटल्या घेतल्या काय काय ते बरेच घेतलं गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार खुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार खुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी अंगठी घेतली वेल घेतली बाजूबंद आणि वाकी आंबाड्यातली फुलं घेतली राहिलं नाही काही बाकी आंबाड्यातली फुलं घेतली राहिलं नाही काही नाकातली नथ घेतली तन्मानी आणि तोडे नाकातली नथ घेतली तन्मानी आणि तोडे सोन्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतले तोडे सोन्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतले तोडे जोडवी जोड मासोळ्या पैंजण घेतलं बाई जोडवी जोड मासोळ्या पैंजण घेतलं पायी छल्ला मेकला घेतला आता राहिलं नाही काही छल्ला मेकला घेतला आता राहिलं नाही काही घेऊन झाला सारा साथ आता करेन मी नट्टापट्टा घेऊन झाला सारा साथ आता करेन मी नट्टापट्टा अगं बाई घाईघाईत घ्यायचा राहिला बिंदी आणि कमरपट्टा तोही घेतला तोही घेतला झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली तर सदानंदराव म्हणतात कसे अगं उठ सदिच्छा आता पहाट झाली आता पहाट झाली डेंजर स्वप्न पडलो त्यांना मला वाटलं इतकं घेतलं म्हटलं आता लावू गोव्यातल्या दोन चार चोरांना फोन बरंच काही यांच्याकडे असं पण हे सगळं स्वप्नच होतं पण जबरदस्त उखाणा आणि जबरदस्त टॅलेंट आहे आणि हे फक्त आपल्या भारतीय संस्कृतीत असलेल्या आपल्या वहिनींमध्येच आहे आपल्या मातृशक्तीला वंदन आपल्या या भूमीला वंदन कारण जगाच्या पाठीवर फक्त भारत हा एकमेव देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणतो आपण कधीही पाकिस्तान माता अमेरिका माता जपान माता ऐकलं नाही आणि त्याच मातेला आपण वंदन करतो जिने आपल्याला रोजीरोटी दिलेली आहे भाकरी दिलेली आहे आणि घरी जिने आपल्याला त्या पद्धतीने पालन पोषण केलंय माता आणि माती माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा असतो हे आपल्याला जन्म देते ती माता आणि एक जिच्या कुशीत आपण कायमस्वरूपी झोप घे ती माता धरणी माता या दोघांना आयुष्यात कधीही विसरू नका ही मातेच्या मी प्रार्थना करतो लेट विल बी स्टार्ट खेळ पैठणीचा म्युझिक प्लीज राम बसायचंय रावण रावण राम 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 ओके रावण रावण कितने आदमी थे एक भी नहीं रावण राम राम राम
इथे जोखा घेत आहे. चुका सुधारा नाही तर बाद होणार. रावण 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 राम 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 रावण 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 राम लय हुशार झाल्या बायका आता गेम बदलवायला. नाही नाही सर एवढ्या हुशार झाल्या ना तुम्हाला झुठा भाषा काढायला लावला. होय तर माझी चड्डी फाटायला लागली इथे. बसून बसून ओके लेट विल बी स्टार्ट गेम चेंज. सुई आणि दोरा होता तिथे आणलेला आपण तो जरा द्या. याच्यातून एक सुई घ्या. एक सुई घ्या. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मका दिसणार नाही मका ते काही घुसणार नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ताई बऱ्याच सांडलं आहे तर तुम्ही मी साडीत अडकून घरी जाणार. ते बघा अजून आहेत पडलेल्या. बघा मला बी चष्मा आहे तरी मला दिसत आहेत. तुम्ही द्या हो तुम्ही हुशार आहेत द्या म्हणून आऊट झाले द्या. किती सांडताय तुम्ही इथे इतकं सांडता घरी किती. कोणाला सुई नाही मिळाली तुम्हाला मिळाली ना सुई. ओ ट्राय ना काय करू अजून थांबा अजून टाइम लावायचा. यांच्याजवळ एक परीक्षा घ्या ना. ओ मॅडम तुम्ही या एक घ्या ना तुम्ही त्या इथे एक परीक्षा घ्या. हॅलो हो पाच पाच देऊन ठेवा. मिनिटं झाली की मला सांग. धूप नाही लागत ना म्हणजे येते का डान्स केला करायचंय मग काय करायचं दोन वाजता दिले हा पाच पाच दिले ओके. हा आता बघा प्रत्येकाच्या बाजूला एक यांच्या बाजूला एक परीक्षक तू येईले तो रोवायचा धागा तिकडे निघाला की यांच्याकडे द्यायचा. तुम्ही तो कलेक्ट करायचा आहे. यांच्या मागे कोणी घेऊ नकोस कोणी एक जण या ते मॅडम आता आऊट झाले तर या कोणीतरी. तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही जितके धागे पास आउट करणार दॅट्स युअर मार्क्स. आणि त्यानंतर जे कमी धागे असतील मॅक्झिमम जे येतील तुमच्यापैकी आता 1 2 4 5 6 7 8 9 आम्हाला पाच पाहिजे. पहिले पाच जे येतील समजा डबल डबल आले तर ते आपण पुन्हा घेऊया. गेम तो फुलांचा गेम असणार पुढचा. तोपर्यंत आपण स्टार्ट करतो. दिले धागे सगळ्यांना पाच पाच सुया मिळाल्या रेडी करूया स्टार्ट. वन थांबा तुम्ही पास आउट झालाय की बघायचं नाही तर काय करतील ते असं टाकून देतील. तुम्ही विभागणार आणि खेचून घेणार. हा त्यांना द्यायचं म्हणून तुम्ही सरळ त्यांच्या बाजूला उभे राहा. बाजूला उभे राहा मागे नको. हा आणि पास आउट झालेला व्यवस्थित बघायचा. तुम्ही म्हणून जज आहे की भूमिका ही न्यायाधीशाची आहे. पार्सिलिटी माझे मैत्रीने म्हणून दोन चार एक्स्ट्रा जागे घेऊन घेते असं नाही. आमचं काय नाही देवी तुमच्या स्वप्नात येईल मग काय मार देईल तो तुमचा तुम्हाला. Yeah.
साधा गणित आहे साधं. तुम्ही एक घेतला ना धागा, एकच धागा पुरेसा आहे असं नाहीये, म्हणून पाच धागे आम्ही दिले. आता हा गेम तो सुईतून दोरा काढून घ्या, धागे तुमच्या जवळ ठेवा. आता जे परीक्षक आहेत ना त्यांना मी सांगून ठेवतो सिस्टम काय. म्हणजे मला काय वाटलं बऱ्याच गोष्टीनं सांगता कळता, आता बऱ्याच गोष्टी कळत नाही की आज मला कळलं. समजा धागे संपले ना तर तुम्हाला माहिती पाच धागे संपले, चौथा धागा आपल्याकडे आल्यानंतर पाचवा त्यांच्याकडे देऊन ठेवायचा. समजलं? काउंटर तुम्ही आहात, यू हॅव टू काउंट नंबर्स. ओके बेटा स्टॉप केलंय ते मागे. ओके नाही मग माहितीये. अहो चौथा धागा तुमच्याकडे आला ना पुन्हा ते ठेवून द्यायचे चार, तुम्हाला माहितीये ना. सगळ्यांचे झालेले त्यांचे माहितीये, त्यांचे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये झाले पाच, कारण चार चार डोळे त्यांना त्याचा पुरेपूर फायदा घेतला. सॉरी मॅडम. ओके आर यू रेडी, म्युझिक प्लीज, 1 2 3 4 स्टार्ट. किती तुमचं नाव काय? हा प्रीती जोशी. 13 13 8 नाव. चष्मा का लावला नाही तुम्ही? ठीक आहे तुला आम्ही काय बघण्यासाठी. 8 यांचं आस्था. तुमचं 11 नाव. सातार्डेकर. 6 चष्म्याने केला घात. एक पण नाही. 0 नाबाद आऊट. 10 14 काळे 15 वा. गायडन्स तसं होत ना, असं टाकायचं ना. धन्य. 15 हा सर पहिले 5 वाचा. 15 फर्स्ट विधी. 14 कांबळी मॅडम. काळे झाले पाहिजे. 9 अजून एक 13 वाटलं. प्रीती जोशी. 13 प्रीती जोशी. 12 आस्था आणि प्रीतीची सीमा. 11 नाव वाचा सर, नाव वाचा. ते आकडे नका सांगू, फक्त नाव वाचा. त्यांना आता मध्ये घ्यायचंय, कारण तो सेमी फायनल राऊंड नंतर फायनल राऊंड. विधी मॅडम तिथे थांबा तुम्ही, तिथे त्या टेबल जवळ जाऊन थांबा फक्त. हा आणि ती सुई दादा कलेक्ट करा. सुई द्या त्यांच्याकडे, द्या त्यांचे सुया का तुम्ही. सुई देऊन टाका. हा तुम्ही पण जावा इकडे. कोणी पण जाते. ओके आता कोण राहिले? 5 झाले ना. 1 नंबर तुम्ही ना. असू द्या, आता यजमान आहे. बरं आता नाही, पटापट नावं घेणार. काय करणार? खणा घेणार. नाव सांगा ना. सौलक्ष्मी अतुल कन्या.
तुळशीला पाणी घालते करते महादेवाची आराधना, तुळशीला पाणी घालते करते महादेवाची आराधना, अतुल रामांना सुखी ठेव करते माऊली देवीला प्रार्थना। काचेच्या ग्लासात गुलाबाची कळी, बाबुलच्या रवाचे नाव घेते नवरात्राच्या दिवशी। कायदे संधीत नाही, तुळजाभवानीच्या मातेचा अलंकाराची साथ, संदीप रावांचे नाव घेते नवरात्राच्या दिवशी। आज माऊलीच्या देवळात सोन्याचा कळस, उमेश रावांचे नाव घेते मला नाही आळस। हसतो तो जीवन चांगलं सुंदर जगतो। तुम्ही काय करता दादा? ट्रान्सफर बिझनेस आहे। आणि ह्या त्रास देत नाही? बर, किती वर्ष झाले? अरे बापरे, दोन तपाच्या जवळ पोचले ते। प्रिया मॅडम, दोन तप काढले म्हणजे मानावा लागेल। बर, त्यांनी सुंदर नाव घेतलं, ऐकलं का? नाही। भवानीच्या मातेला अलंकाराची साथ, संदीप रावांचे नाव घेते नवरात्र दिवशी। आज तुम्हाला माहिती आहे यांची खासियत काय? हे सुंदर गायक आहेत, पण छान नाव घेत आहे। वा वा, नाव घेत आहेत, त्यांचं नाव घेत आहे। वा, घ्या, स्वागत आहे दादा। अजून विशेष म्हणजे ते पहिले एक शेर सांगणार आहे। ए पोरांनो, शेर येतोय आता, शेर शांत, शायर शायर शायरी म्हणताय। वा, पहले में चाय पीने का मजा ही कुछ और होता है। पहले में चाय पीने का मजा ही कुछ और होता है। वाह, भी कितनी भी खूबसूरत हो, साली में कुछ मजा ही और होता है। आए का साली? बर, घरी तो चला तुम्ही, पेशी पेशी बघा, लय डेअरिंग बाज माणूस आहे। आय लव यू सर, तुम्ही तिकडे पास आउट करून घ्या। ओके, सप्त फेऱ्यांनी मारिल्या ऋणानुबंधांच्या गाठी, सप्त फेऱ्यांनी मारल्या ऋणानुबंधांच्या गाठी। वा, हे जीवन केवळ सायलीसाठी। सायलीसाठी? तुमचं नाव? संदीप। गर्मी आहे, हसरते नाकाम सी जल जाती। आता मी दोघांसाठी म्हणतोय, टाळ्या वाजवणार आहे माझ्यासाठी, मी सगळ्यांसाठी नाचतोय, तुमच्यासाठी टाळ्या वाजतोय। गर्मी आहे, हसरते नाकाम सी जल जाती है। संदीप भैया, आप चरागों की जैसे शाम से जल जाते हैं। जब भी आता है साहिली आपका नाम संदीप के साथ, जाने की लोग संदीप के नाम से जल जाते हैं। चला बसा। ओके, थैंक यू। सुभाष फूल आणतायत ते, एकच फूल आणतायत येताना। जर चुकून त्यांनी दोन आणले तर त्यांना तिथंच थांबवायचं। दोन आणले तर तुम्ही स्टॉप करायचं त्यांना। हा, तुम्हाला आता गेम समजला जशील काय? एक फूल घ्यायचं, खो खुर्चीवर ठेवून यायचं, तुम्ही काउंट करायचे फुले, आणि समजा इथली फुलं संपली तेवढा वेळच नाही आपल्याला फुलं संपतील। आपला टाइम कीपर मॅडम हे बेटा। अरे तू बस ना यार, तू जज आहे आज, जजची खुर्ची भेटत नाही बेटा। लोक पैसे देऊन जज होतात, आम्हाला बोलवा जज। पहिली गोष्ट, 30 सेकंड सोडले, 30 सेकंदाचा वेळ आहे, ही फुलं इथून उचलायची। आणि हे बघा, नंबर एक तुमची खुर्ची, नंबर दोन तुमची खुर्ची, विधी मॅडम 3 नंबर, तुम्ही 4 नंबर, नाहीतर काय करणार? हे फूल उचलणार, 1 नंबरला ठेवणार, दुसरं उचलणार 2 नंबरला ठेवणार, तिसरं उचलणार 1 नंबरला ठेवणार, आमचं काहीच जाणार नाही। नाहीतर तिकडून येत
दुसऱ्याचं उचलणार तिथले तिथे टिकून गेलं. पण ते आमचे आहेत ते फाईव्ह जजेस आर देअर. खुर्च्या निश्चित झाल्या ना? ओ ताई जाशी किराणी. नाही त्यांना कळलं ते. खुर्ची समजली मला. म्युझिक प्लीज, म्युझिक स्टार्ट. तुम्ही धावत चाला, गडबडत चाला, मला काही नाही नाही. फुल जितके जास्त धावतच जायचे. थांबा ना, फुल ठेवा. वन टू सव्वा दोन अडीच सगळ्यांची सहाय्य. फुलं सगळे तुम्ही जजेस फुलं आणा इकडे. पाणी वगैरे पाहिजे का? पाणी देऊ? पाणी दे, थोडं थोडं घ्या, थोडं. आपल्या आपल्या खुर्ची लक्षात घ्या. आता इकडे बघा. वन टू स्टार्ट. दहा युगंधारा दहा, बाकीच्या तीनही नऊ. दहा वाले दोघी थांबा. आणि ते तीन आहेत ना, त्यांना पुन्हा आपण रिवाइंड करू. आता एक मिनिट लावायचं, असेच पैठणी द्यायची. ते सगळे फुलं इकडे आणा. पाणी म्युझिक Thank you.
आउट झालाय. बसा बसा. आतापर्यंत भरपूर पैठणी जिंकल्या असतील तुम्ही. आपण साधी पैठणी जिंकूच देत नाही. 3 दिवस त्यांना आता झंडू वाव आयोडेसमली पैठणी जिंकणे कोचली. अक्षरशः छातीवर हात ठेवून ठेवून धावत होत्या. पण पैठणी काय गावली नाही. असू दे ना. बरं आलेत का साहेब? कुठे? खोया खोया छान. बर नाव घे. पडल्या रानान फुलली पत्री. कोणीतरी पाडली कुत्री म्हणे. पडल्या रानान फुलली पत्री. तिंबदरावांच्या हातात मोत्यांची सत्री. छान छान मस्त. फुल बरा फुल. हा ते याच्याने करा. दाबू नका. हा नाही नाही नाही. दोन असं करा सर. नुसतं असं करा. प्रत्येकाला चार चार देऊ. नाही नाही एकच आहे माझ्याकडे. आहे दाबू नको. सर पाटील सर. सर पुरे सारखं टाकलंय. सारखं सारखं. एक दोन दोन मुड घातल्यात. ओके थँक्यू. ते पीठ तिकडे ठेवा. तुम्ही एक ऑब्झर्वेशन लाईक. आता विषय असा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला विनर मिळणार आहे आणि नंतर 3-4 रन राहतील त्यांच्यासाठी पुन्हा मी वेगळा गेम घेणार आहे. ज्यांची प्लेट आधी समाप्त होईल पण ती फुक मारताना अशी नको. स्ट्रॉ मधूनच ती फुंकली गेली पाहिजे. आणि तुम्ही लक्ष द्यायचं आहे त्यांनी स्ट्रॉ मधूनच फुंकर मारले का. आणि ज्याचं फास्ट होईल त्याला लगेच स्टॉप करायचं आहे. नो चिटिंग. म्युझिक थांबा. स्ट्रॉ तोंडात घ्या. हो ना माऊली. संपलं ज्याचं संपलं आम्ही स्टॉप करणार गेम. शी इज विनर. पहिली विजेती प्रथम विजेती ती राहणार. नंतर 3 मध्ये आपण खेळणार आणि त्याच्यातून 1 बाद झाल्यावर आपल्याला 2-3 नंबर मिळणार. आपण हा फायनल गेम आहे. नंतरचे 2 गेम मी ते क्विक राऊंड आहेत. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते बाद होतील इतके ते स्ट्रॉंग आहेत ते गेम. ओके लेट म्युझिक स्टार्ट. जिलू तू गोव्यातून काही आणू नको. आता पैठणी जिंकली मी. चला गेम इज ओव्हर. विजेतांचा अरे अभिनंदन करे ना ढाळा माझा. आता 3 जण आहेत. आहे 1-2 का 4 हे 1 म्हणते. तुम्ही काय म्हणायचं? 2. तुम्ही काय म्हणणार? 3 नाही 3 हे 1 म्हणतील. तुम्ही काय म्हणायचं? 2. तुम्ही काय म्हणायचं? तुम्ही काय म्हणणार? नंतर 3 च्या पुढे नाही शिकवलंय का?
हे बघा वन दोन यांनी जर वन म्हटलं म्हणजे मी तुम्हाला प्रोसिजर सांगतोय आपल्या बाजूचीने जर मराठीत आकडा म्हटला तर आपण पुढचा इंग्रजीत म्हणूचा लागताला हे वन म्हणतील तुम्ही दोन म्हणा तुम्ही थ्री म्हणा तुम्ही चार म्हणा तुम्ही फाईव्ह म्हणा लक्षात येत आहे ना काय खेळून खेळून कार्बन बिल्बन आलाय रिलॅक्स वन दोन थ्री चार फाईव्ह सहा वन बरं जाऊ द्या तुम्हाला गेम पुन्हा कन्फ्यूज करतोय तुम्ही यांनी वन म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणायचंय तुम्ही काय म्हणायचंय येस आता कळलं ना काय याच्याने इथे बरेच पालक आहेत बरेच त्यांना एक मी सांगतो मुलं हल्ली खूप मोबाईल्स खेळतात पालकांना विनंती की हा गेम तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा मित्र मैत्रीण कोण असेल ना त्यांना बसवायचं त्यांच्याकडून काउंट करायचं आहे बिकॉज ही इज अ मेमरी गेम याच्याने मेमरी वॉश होते मोबाईलमधून ते बाहेर येतील आणि सर्वात महत्वाचं की विचार करण्यास ते प्रवृत्त होतात की इकडे मराठी म्हटल्यानंतर मला इंग्रजी म्हणायची की या आपल्या चौथ्या विनर आहेत त्यांचं नाव घ्या चतुर्थ विनर बरं थांबा थांबा आहेत का साहेब कस काय असत असत तू काय वॉचमॅन आहे का रेडीचा काय वॉचमॅन आहेत साहेब तोडून गेली काय असत रे भाऊ नाव काय त्यांचं देवेंद्र तावडे बंडे भाऊ हो बंडे भाऊ नको भाऊ खाऊ बंडे ये 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 उखाणे इकडे पाय आकाशात तारा अल्पी धीरा देवेंद्र नाव देवेंद्र नावाचं उत्तर आज माग हृदय खाना इथे पालक बसलेत मी त्यांना का सांगतोय अलीकडे मुलं खूप छान गेम्स आहेत बट यू डोंट नो देट मुलांना मोबाईल मधून बाहेर काढून त्यांची जर मेमरी वॉश करायची असेल तर मेमरी गेम्स आहेत हा तर एकच आहे पण असे भरपूर गेम्स आहेत माझ्याकडे कधीतरी मी गुरुजींना गुरुजी खूप वेळा बोलवतात पण मला वेळ नसतो शाळेत गेल्यानंतर मुलं कशा पद्धतीने आपण हँडल करायची मोबाईल त्यांचा डायल्यूट करायचा ते सांगतो आता हाच गेम आता उलट्या पद्धतीने आपण शिकतोय आता बघा गेमचा नियम तोच आहे पण थोडा चेंज असा केलाय आता उलट म्हणायचंय हे म्हणणार 100 तुम्ही म्हणणार 99 तुम्ही म्हणणार 98 अहो मराठीत म्हणायचंय अंक मराठी हे बघा तुमच्या लक्षात आता येतंय का विधी तुमचं नाव प्रीती मॅडम विधी मॅडम तुम्ही यांनी 100 म्हटल्यानंतर तुम्ही 99 म्हणायचंय तुम्ही 98 म्हटल्यानंतर तुम्ही 97 म्हटल्या म्हणायचंय पण मी गेम इकडून चालू करणार म्हणजे तुम्ही तो आता जो विचार केला ना तो एका मिनिटात गायब झालाय मला माहिती कसं खेळवायचं ओके 100 नंतर 98 कसं खेळायला थर्ड विनर नाव घ्या थर्ड विनर सेकंड विनर जोशी मॅडम ओके आपला गेम ओव्हर झालेला आहे तुमचं तिघांचं फर्स्ट विनर खाली गेले या पैठणीच्या विजेता भगत भगत ना खाई गेले ते झिलू भाऊ झिलू काय खेळू तू हो मोर्चेतच हा बरं तुमचे हे आले आहेत हा किधर हे सांबा घेऊ नकोस मी तुझ्या कुठे होता
बसा खाली बसा फटू गया शिवरायांचे पायी गमी भगवे आमचे रक्त विधीचे नाव घेते शिवरायांचे वा 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 मस्त सुंदर याला म्हणतात मर्द मराठा हे महाराष्ट्र चला बसा आपण देणार आहोत गुरुजींचं नियोजन जागरूकतेने आहे त्या पद्धतीने ते अनाऊन्स करतील गुरुजींना विनंती सगळ्यांना जे प्रथम द्वितीय तृतीय मानांकित जीभय बक्षिसं जाहीर केलेले आहेत ते तिने स्पर्धक 2023 साली मिळालेले आहेत मित्र पुन्हा एकदा जरा प्रेक्षक प्रेक्षक पाच मिनिटांमध्ये संपणार आहे पाच मिनिटांमध्ये संपणार आहे जरा बसा श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हार्तळवाडी आयोजित आणि कैलासवासी सूर्यकांत विजय मापणकर यांच्या स्मरणार्थ सौ सुनीता सुधीर पाटील मापणकर मुंबई व मापणकर कुटुंबीय रेडी यांच्याकडून ही स्पर्धा पुरस्कृत केलेली होती सर मी मुद्दा उल्लेख करेन की ज्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे या कुटुंबाने तो या मंडळाचा कार्यकर्ता एक तबलापटू अजातशत्रू भजनप्रेमी या संपूर्ण मंडळामध्ये मिळून मिसळून कार्य करणारा कुटुंबाची काळजी असणारा परंतु काळापुढे काही चालत नाही सर आणि अपघाती मृत्यू झाल्यानंतर आमचा गोट्या आम्हाला सोडून गेला या गोट्याच्या स्मरणार्थ ही खेळपैठणीची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते या कुटुंबाकडून यावर्षी इतिहास पुरस्कृत केलेली आहे प्रथमतः मी कैलासवासी गोट्या और सूर्यकांत यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि आजच्या स्पर्धेतील ही बक्षिसं देण्यासाठी हे जे संपूर्ण कुटुंब आहे त्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना मी या ठिकाणी बोलवतोय एक छान असा उपक्रम महिलांना उत्तेजन देणारं महिलांचं कौतुक करणारं अशी ही स्पर्धा या सगळेजण तुमच्या संपूर्ण कुटुंबाकडून आणि आमच्या पाटील कुटुंबाकडून ही बक्षिसं सगळी आयोजित दिलेली आहेत पुरस्कृत केलेली आहेत यासोबत मी दादा नाईक यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करतोय या दादा ठीक आहे साडी किंवा जे काही असेल ना ते ओपन करून त्यांच्या अंगावर ते टाकायचं नंतर ते पॅक करून द्या तो विधी विनायक राणे तृतीय क्रमांक विधी विनायक राणे या आणि मला तर त्यांचे मिस्टर आहेत विनायक भाऊ या विनायक भाऊ आणि सुंदर आहे सारे
आणि मापणकर कुटुंबियांची सायली मापणकर तृतीय क्रमांकाच्या विधी विनायकाने सन्मानित करत आहेत. खूप खूप अभिनंदन. 2023 सालची तृतीय क्रमांकाची विनर आणि विनायक भाऊ, विनायक भाऊ, विनायक छान 2023 खेळ पैठणीचा तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विधी विनायक राणे विधी थांबायचे आणि या स्पर्धे द्वितीय मानांकित ठरलेत प्रीती प्रशांत जोशी आणि विणा विणा मापणकर या ठिकाणी द्वितीय क्रमांकाच्या प्रीती प्रशांत जोशी यांना साडी प्रदान करून सन्मानित करतायत. आणि आमच्या सन 2023 खेळ पैठणीचा या वर्षातील एकूण 30 स्पर्धकांमधून प्रथम मानांकित ठरली आहे ती युगंधरा चिरू भगत. मी आशालता मापणकर यांना विनंती करतोय की प्रथम क्रमांकाची पैठणी, प्रथम क्रमांकाची पैठणी वा पाहिजे. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धा घ्या. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धा घ्या. आणि प्रथम मानांकित युगंधरा भगत यांना प्रथम मानांकित विजेत्याची ट्रॉफी रंजन मापणकर या ठिकाणी प्रदान कर.
तर ते बक्षीस असं धरायचंय आणि दुसऱ्या हाताने असं फोडते डाव्या बाजूला पकडा अशाच देवीच्या आशीर्वादाने स्माईल तसंच राहायचं तसंच राहायचं बाहेर घेतात पाटील सरांना म्हणजे आमच्या आपल्या रेडीच्या बांधेकरांना मी विनंती करतो आपण मध्ये जाऊन थांबायचं मी पाटील आहे अरे पाटील आहेत ते पण बाहेरचं आमच्या ताई आहेत ताई मी होतो फोटो घ्या आपल्याला प्रेससाठी जय भवानी जय शिवाजी ओके आपले किनारा खूप छान स्पर्धा झाली थोडासा वेळ झाला परंतु कुठेही असं वाटतं की बोर व्हायला झालेलं नाही आहे हार जी ती आहेच ती आपण स्वीकारतो प्रत्येक वेळी स्वीकारतो आणि तुम्ही सगळेजण आम्ही बऱ्याच जणांनी विनंती केली बऱ्याच जणांनी तुम्हाला विनंती केली की स्पर्धेमध्ये भाग घ्या काही जणांची तर मुळातच तयारी होती पण काही जणांना सांगितल्यानंतर ज्यांना सांगितलं ज्यांनी सांगितलं त्यांनाही धन्यवाद आणि ज्यांना सांगितलं आणि ते ऐकून स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांनासुद्धा धन्यवाद खूप छान स्पर्धा रंगली आणि सन्मानिने पाटील सर मी सुरुवातीला बोललो होतो की पाटील सर एक उत्तम निवेदक आहेत एक उत्तम प्राध्यापक आहेत आणि एक उत्तम माणूस आणि हा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर याची प्रचिती तुम्हाला आली असेल आमची दोस्ती फार दिवसापूर्वीपासून आमचे ओंकार नाईक भक्ती नाईक यांच्यासुद्धा अगदी सहवासातले ते व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी सरांनी खूप आपल्यासाठी वेळ दिला इथून आता पुढे सावंतवाडीला त्यांना जायचं आहे यानंतर आणि सर आमच्या परीने रेडी गाव जरी औद्योगिक जरी असला तरी रेडी गाव हा ग्रामीणच आहे आणि आता तो आणखी ग्रामीण होत चाललेला आहे कारण मायनिंग आमचं संपत आलेलं आहे पाण्याचा शुद्ध पाण्याचा पत्ता नाही आहे त्यामुळे हा आपला आमचा असा ग्रामीण भाग असून सुद्धा आमच्या गावामध्ये तुम्ही येण्याचं कबूल केलात आणि आमच्या या माय भगिनीमध्ये अगदी रमून कोणाला एक न दुखवता अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी आमचा पैठणीचा खेळ घेतलात मी याचे कार्यकर्ते यांना विनंती करतो विशालश्रीपण एक सन्मान आपण या ठिकाणी करूया सरांचा बाळा आणि रंजन वापरतो आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे या सगळ्या माय भगिनीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पुरस्कृत केलेल्या कुटुंबाच्या या सगळ्यांच्या वतीने ही मायेची शाल आम्ही आपल्याला पांघरत आहोत आणि श्रीफळ पुष्पगुच्छ सोनू वापरकर मंडळाचे जेवढे इथे कार्यकर्ते आहेत एक सरांची आठवण राहू दे सगळ्या कार्यकर्त्यांना कृपया मी या ठिकाणी बोलतो तुम्ही जरा मागे सरकार भाऊच
सर्वांना धन्यवाद आपण काम करा आणि आमच्या गुरुजींना विशेष धन्यवाद त्यांच्यामुळे मला संधी मिळाली. दरवर्षी सांगत होते पण यावर्षी आईच्या आशीर्वादाने तो योग आला. त्याबद्दल सर्व मंडळाचं मी अभिनंदन करतो. तुमच्या कार्याला कधीही मदत लागली मी गुरुजींसोबतच आहे. आणि असं म्हणतात की आभाराचे भार कशाला आणि शब्दतुराचे हार कशाला. तुम्ही सगळ्या रेडिओवासियांनी माझ्या हृदयात घर केलंय त्या घराला दार कशाला. उद्या आमच्या महिलांचा